आणि त्यांच्या भांडणामध्ये टेंडर कॅन्सल होऊन पुणे महानगरपालिकेच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्स मिळत नाही. हा गहन प्रश्न असताना, सेन्सिटिव्ह प्रश्न असताना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालाई तायसाई चाकणकर, कुठे आहात तुम्ही? चित्राताई वाघ, दरवेळेस तुम्ही उर्फी जावेदच्या कपड्यांवर, तिच्या नग्नतेवर बोलता. तुम्हाला तुमच्या राजकीय लोकप्रतिनिधींची नग्नता दिसत नाही. रुपालीताई चाकणकर, जाग्या व्हा, न्याय द्या आमच्या मुलींना. चित्राताई वाघ, न्याय द्या आमच्या मुलींना. आमच्या मुलींना सॅनिटरी पॅड्स मिळालेच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. काल आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल पुणे महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये कसे लोकप्रतिनिधींचे टक्केवारी आणि ह्याच्यासाठी भांडणं चालू आहेत, आणि त्यांच्या भांडणामध्ये टेंडर कॅन्सल होऊन पुणे महानगरपालिकेच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्स मिळत नाहीत. गेले 2 वर्ष ही भांडणं चालू आहेत आणि त्या मुली त्यापासून वंचित आहेत. त्यांच्या आरोग्याचा हा गहन प्रश्न असताना, सेन्सिटिव्ह प्रश्न असताना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालाई तायसाई चाकणकर, कुठे आहात तुम्ही? का नाही बोलत आहे त्या विषयावर? तुम्हाला महिलांसाठी दिल्या गेलेल्या ना ते व्यासपीठ, तुम्ही अध्यक्ष आहात महिला आयोगाच्या, पण तुम्ही त्या बाबतीत एक शब्द उच्चारत नाही. चित्राताई वाघ, दरवेळेस तुम्ही उर्फी जावेदच्या कपड्यांवर, तिच्या नग्नतेवर बोलता. तुम्हाला तुमच्या राजकीय लोकप्रतिनिधींची नग्नता दिसत नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते की ताई, रुपालीताई चाकणकर, जाग्या व्हा, न्याय द्या आमच्या मुलींना. चित्राताई वाघ, न्याय द्या आमच्या मुलींना. आमच्या मुलींना सॅनिटरी पॅड्स मिळालेच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. आणि महानगरपालिकेच्या 8000 कोटीची, ज्यांची महानगरपालिकेची 8000 कोटीचं बजेट आहे, 2000 कोटीच्या ठेवी असताना फक्त 99 लाख रुपये ते देऊ शकत नाहीत. तेव्हा ताई, पुन्हा महिला मुलींसाठी न्याय देण्यासाठी जाग्या व्हा, हात जोडून विनंती करते. दोघी तायांनो, जाग्या व्हा.